संजय तेलनाडे फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही जे लोकांच्या घरोघरी जाऊन जे लोकांच्या कोणत्याही जर ज्या भागातल्या अडचणी असेल त्या अडचणी आम्ही जे सोडवण्याची जी सुरुवात आम्ही केली ते मला जरी आज हद्दपार केलेलं असेल तर इथून पुढच्या काळात देखील 100% इचलकरंजी विधानसभा क्षेत्रातील जे जे 5 खेडेगाव असतील किंवा इचलकरंजी शहरातील जे जे लोकांची जर कामं कोणतीही रखडलेली असतील तर 100% ते काम परिपूर्ण करण्यासाठी आपण संजय तेलनाडे फाउंडेशन कायमस्वरूपी कामात राहील व स्मिता तेलनाडे सारिका तेलनाडे वगैरे पण ह्या पण देखील दोघीजण कामात राहून लोकांची सेवा अखंड करण्यासाठी कायम तेलनाडे कुटुंब तत्पर राहील. जानेवारीत अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न झाला. त्यानिमित्ताने इचलकरंजीत संजय तेलनाडे फाउंडेशनतर्फे भव्य राम मंदिर प्रतिकृती उभारण्यात आली होती. त्याचा परवाना नाकारून आता विनापरवाना राम मंदिर प्रतिकृती उभारल्याचा गुन्हा दाखल करून व पूर्वी असलेल्या खोट्या केसेसद्वारे पुन्हा जिल्हा हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने झाल्याचे मत माजी बांधकाम समिती सभापती संजय तेलनाडे यांनी व्यक्त केले आहे. नुकताच जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालय यांच्याकडून संजय तेलनाडे यांच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली असून यावर संजय तेलनाडे यांनी आपली बाजू चित्रफितद्वारे मांडली आहे. या चित्रफितीत ते पुढे म्हणतात, लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही सत्यजित पाटील यांचा प्रचार केल्याने आज ही कारवाई होत आहे. ही कारवाई काही नेते मंडळींच्या हट्टासाठी केली जात असून पुन्हा खोट्या केसेसचा आधार घेतला जात आहे. तसेच आमच्या मॉर्निंग वॉक व तेलनाडे फाउंडेशनतर्फे सुरू असलेला सामाजिक कामांना रोखून जनतेपर्यंत पोहोचू न देण्याचा हा डाव आहे. परंतु अशी कारवाई झाली तरी आमच्यातर्फे सामाजिक कामे होत राहतील. लोकांशी संपर्क साधत आम्ही आमचे कुटुंबीय व आमचे कार्यकर्ते जनतेचे प्रश्न सोडवत राहतील. इचलकरंजी विधानसभा परिसरातील कोणत्याही भागातील अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असे मत शेवटी त्यांनी व्यक्त केले आहे. परवाच देशातल्या 18व्या लोकसभेची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये आम्ही इंडिया आघाडीकडून सत्यजित आबा सरोडकर यांचा एक चांगल्या पद्धतीने प्रचार आम्ही पूर्ण इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीने केला. त्याचं त्यावेळेला देखील आम्ही विरोधामध्ये आज काम करतो आहे हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर हातभारीच्या नोटिसा वगैरे त्यावेळेला आम्हाला त्यांनी लागू करण्यात आलेल्या होत्या. पण त्यावेळेला त्यांनी हातभारीची नोटीस लागू केली आणि आमचं मधल्या काळामध्ये आमच्या तारखा पडल्या आणि त्यावेळेला आम्ही आमचं म्हणणं वगैरे सगळं तिथं सादर केलं. पण म्हणणं सादर केल्यानंतर आमची कदाचित आम्हाला असं वाटलं की आमचं आता म्हणणं वगैरे सगळं ऐकून घेऊन आमची हातभार कॅन्सल होईल. पण आमचं मॉर्निंग वॉक आणि जे आमचं ऑफिस फाउंडेशनचं जे चालू केलेलं आहे त्या फाउंडेशनच्या माध्यमातून आमचे लोकांची जी भागातली जी कामं असतील इचलकरंजी विधानसभा क्षेत्रातील ती कामं आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही जे फाउंडेशनच्या माध्यमातून चालू केलेले आहे आणि लोकांचा वाढता लोक प्रतिसाद बघायचं म्हणलं तर त्या कुठेतर लोकांच्यापासून मला रोखायचं आणि सामाजिक कार्य माझ्या हातून घडून ये व लोकांच्यापर्यंत मी जास्तीत जास्त कसं न पोचता राहीन या डोळ्यासमोर उद्देश ठेवून राजकीय लोकांनी त्यांनी त्यांच्या राजकीय षडयंत्र वापरून घेऊन माझ्यावर परत 2019 ज्या केसेस खोट्या दाखल केलेल्या होत्या त्याची पुनरावृत्ती म्हणून माझ्यावर परत केसेस दाखल करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पण त्यांना त्यामध्ये यश आलेलं नाही. पण केस न दाखल होता त्या पूर्वीच्या केस असून देत किंवा आता परवा जे राम मंदिराची आपण प्रतिकृती ह्यामध्ये इचलकरंजी शहरामध्ये आपण जी साकारली ते साकारल्यानंतर त्याचं परमिशन नाकारून आम्हाला तो गुन्हा आमच्यावर दाखल केला व ते नवीन गुन्ह्यामध्ये जे समाविष्ट करून घेऊन त्याचा वापर करून आज राजकीय लोकांनी स्वतःचा दबाव वापरून घेऊन आम्हाला लोकांच्यापासून दूर करण्यासाठी हद्दपारीची नोटीस जी लागू केलेली होती त्यामध्ये 2 वर्षाची हद्दपारीची नोटीस जी लागू होती त्यामध्ये 1 वर्षासाठी आम्हाला स्थलांतर कोल्हापूर जिल्ह्यातनं करण्यासाठी SP साहेबांच्याकडून त्यांनी मला आदेश लागू केलेला आहे.